दीपू, हाँ ताई। दीपू, तुला नोकरी परत वगैरे मिळाली आहे सगळं ठीक आहे, पण हे वसुलीचं काम आपल्या मुलींचं नसतं ग, कसं जमणार आहे तुला? जमेल, सगळं जमेल। आणि ताई, काम काम असतं, स्त्री आणि पुरुष हे लेबल्स ना आपण लावतो। अगं पण दीपू, जमेल जमेल। बरं दीदी, काय हे? आई मी ना चटणी करत होते तर मिक्सर मधून असा खडखड आवाज यायला लागला। मग मी घाबरले, मी ते मिक्सरचं भांड आणि त्याचं झाकण दिलं सोडून आणि सगळी आपलं मिक्सरचं झाकण मोडलंय ना, मग तू कशाला हात काढलास? किती दिवसापासून खडखडतोय मिक्सर, पण आपल्याला बदलायचंच नाहीये ना। आणतो आणतो। ती काय विषय काय, कुठं चाललाय? आई बघ कशी असते। तुला लागलं नाही ना? नाही बाबा। ए दीदी, तुझ्या अमेरिकेच्या घरी असं काही होणार नाही बर का? तिथे सगळं लेटेस्ट असेल, मिक्सर, टीव्ही, फ्रीज, एसी, सगळं नवीन आणि लेटेस्ट। मजा आहे बाबा एका मुलीची। काय ग दीपू, म्हणजे काय? त्याआधी आधी जरा तू चेंज करतेस का प्लीज? हा, आवरून घेतेस? मी करते ना। जा जा, तू पटकन आवर, जा जा पटकन चेंज करून घ्या, जा। हळू हळू। हॅलो, हा नमस्कार नमस्कार। काय आज आता अर्ध्या तासात येत आहे? नाही 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 नाही, अडचण काही नाही, आम्ही आहोत, घरी आहोत। या या तुम्ही या। मालती, ए मालती, अरे चटणीत पाय बुडेल। अगं ते शलाकाच्या सासऱ्याची मंडळी येत आहेत। कधी? आत्ता अर्ध्या तासात। आत्ता अशी अचानक? आधी कळवायला नको? अरे पण कळवण्यासाठी फोन केला होता त्यांनी। आता हे असं अर्ध्या तासात येतोय म्हणून याला कळवणं म्हणतात? मी सकाळपासून सांगते या मुलींना घर आवरा ग, घर आवरा ग। आता केवढा पसारा आहे, आता मी कसं करू? आई आई आई, मी एक काम करते, मी थोडी उशिरा जाते ना बँकेत। हा, नको नको, तुझी नवीन नोकरी, तू जा। बाबा, मी सरांना फोन करून बघते, पण परवानगी मिळाली तर थांबते, नाही मिळाली तर जाते। खायचं पण काहीच नाही केलं ग दीपू, कसं करायचं ग? खीर करूया, बेस्ट। हा, आणि बटाटे वडे मस्त। हा ताई, एक काम कर ना, तू पटकन खाली जा आणि एक लिटर दूध घेऊन ये आणि बटाटे घेऊन ये प्लीज। बाबा पैसे द्या। पैसे दे तू, ये 40 रुपये। आता हे एवढा पसारा तर कसा करू गं मी? आई आई आई, शांत शांत, होईल सगळं, आपण करू ना सगळं। हा, तू नको टेन्शन घेऊस, आणि हे सगळं आवरते मी पटकन बँकेत फोन करून येते, ठीक आहे? मी येते, लगेच येते। बोला देशपांडे भाई। सर, आज मी हाफ डे ने आले तर चालेल का बँकेत? हाफ डे का? कामाची भीती वाटायला लागली का? नो सर, घरी एक प्रॉब्लेम झालाय। अहो देशपांडे भाई, प्रॉब्लेम जगात सगळ्यांना असतो, तुम्ही जे हाफ डे घेतला ते इथं प्रॉब्लेम येईल ना। अहो टार्गेट कसं पूर्ण होणार रिकवरीचं? होईल पूर्ण सर, होईल होईल। हो मग ठीक आहे, तुम्ही हाबले घ्या, फुले घ्या, नाही तर सिनेमाला जा। फक्त संध्याकाळी बँक बंद व्हायच्या आधी रिकव्हरीचं टार्गेट कम्प्लीट झालं पाहिजे, तसं तुला कळवायचं मला। हो सर, थँक्यू।
लवकर दे. हो द्या हो, नंतर करा तो हिशोब. अरे सर का हे बघ, ही यादी, हे पैसे आणि पिशवी. यात अजून एक जरी पदार्थ वाढला ना मला टेम्पो करायला लागेल. जागा, मला उशीर होतोय. तिचं काय चाललंय आपलं? अहो तुम्ही काय फेरे मारताय? कपडे बदला लवकर. बरं आता ह्याच्यात काय बदलायचं? चांगलं आहे ते. आई मिळाली परवानगी. हा बरं झालं, तू इथलं आवरून घे, मी आतला आवरते. म्हणजे कसं ते येण्याच्या आत आपली सगळी तयारी झाली असली ना म्हणजे बरं पडेल. तू आवरून. काय झालं? तुम्ही सगळे आवराआवरी का करताय? लगबग का करताय? कोण येणार आहे? घ्या, ही एक मुलगी वेगळ्याच ग्रहावर राहते बाई. आई 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 आई, तुझा आवर मी सांगते तिला. जा 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 जा. दीदी आता ना आपल्याला छान मस्त रेडी व्हायचंय. अगं पण का, कशाला? मी सांगते तुला, तू ही माझ्याबरोबर सांगते. अरे दादू ते जाम डेंजर आहे. परफेक्ट आहे, बेसिक सुधारेल तुझं. अरे नाही ना दादू, ऐकून ऐकून घे. त्यांचं घर इतकं लहान आहे ना की श्वास सोडला की आपल्यावरच आपटतो. अगं असली काय कारण देतीस तू मुक्ता? इंदिरा मुक्ता लगेच तयार हो. काय रे निघायला हो का? बँकेतून खबर आली, बँक वाली सुट्टी मारली. अच्छा, जोश उतरला वाटत. तुला मी बोललो होतो ना, रिकव्हरी वगैरे मुलींचं काम नाही. तू एक काम कर, बाहेर थांब, मी आलोच. कार्तिक एक काम कर, आज तू सोडीला ट्युशनला. मुक्ते गपचूप ट्युशनला जायचं. दादू बिदू काही नाही, कसलीच कारण नाही, गपचूप जायचं. चला आले बॅग घेऊन. मुक्ता तुला बाबांनी आज बोलवलंय? हो का? आज ट्युशन होणार नाही असं वाटतंय, कारण घरी पाहुणे येणार आहेत ना. काय सांगतेस? आम्ही जातो परत. कार्तिक चल. कार्तिक गाडी वळव फोन. हो ना, किती उकडते. आमच्या नयनच्या युएसए मध्ये ना मंडई मध्ये सुद्धा एसी असतात. नशीब बागेत आणि मैदानात एसी असत असं नाही म्हणाले. फिल्टर्ड आहे ना, फिल्टरची गरज नाही. आम्ही पाणी गाळतो आणि मग उकळतो आणि उकळल्यानंतर पुन्हा गाळतो. नाही नाही, त्याच्याने जंतू मरत नाही तो. तुम्ही आधी फिल्टर बसवून घ्या बरं. हो हो, नाही आता नयनराव येईपर्यंत सगळं करून घेतो. छेचे नयन तर या घरात पाणी पिणारच नाही. अहो का काय, नयनचं पाणी युएस वरनं येत, इथलं पाणी सूट होत नाही हो अमेरिकन लोकांना. जसा काही चंद्रावरून येणारे नयन. चहा चहा घ्या ना. हो चहा तरी घेतील ना. नाही त्याच पाण्याचा म्हणून म्हटलं. नॉट बॅड. देशपांडे साहेब, मला असं वाटतं की आपण आता मुद्द्यावरती येऊ. लग्नाच्या बाबतीत तुम्ही काय काय ठरवताय ते आम्हाला काहीच माहिती नाहीये. बरं तुम्ही आम्हाला काही कळवलं पण नाहीये.
त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या स्टेटसचं काय? बुकिंग झालंय ना त्याच? आणि पत्रिकांचं काय? छापायला दिल्यात ना पत्रिका? आम्ही अजूनही अंधारातच होतो. नाही नाही अंधारात वगैरे राहू का तुम्ही? म्हणजे आमच्याकडून आम्ही तयारी करतोच आहे. बर एक बोलू का? ते 350 रुपयाची एक पत्रिका थोडी महाग वाटते नाही? काय फक्त आमंत्रण तर द्यायचंय, त्यासाठी 350 रुपये गरज नाही वाटत. अहो मला तर 850 आवडली होती, तरी मी खूप स्वस्तातली निवडली. काय हो नयनच्या पप्पा? हो तर देशपांडे सर, पत्रिका अगदी नयनच्या तोला मोलाच्या. अहो US ला जाणार आहे पत्रिका. मग 350? देशपांडे साहेब तुम्हाला झेपत नाहीये का नयनचं स्थळ आणि हे लग्न? असं का बोलताय काका? नयनचे पप्पा तुम्ही तर अगदी समोरच्यावर तुटूनच पडता. थोडा वेळ घेत असतील तर घेऊ द्यात ना. शेवटी जसं ठरलंय तसं झालं नाही तर आपण डिसिजन घेऊच ना. अहो मुलाची बाजू आहे आपली, शेवटी रिमोट कंट्रोल आपल्याच हातात आहे ना. मुलीकडचे ठरल्यानुसार सगळं करणार, म्हणजे तसं मुलीकडच्यानं करावंच लागतं ना. बर ते ट्रान्सपोर्टचं बोलून घ्या बरं एकदा. अहो ट्रान्सपोर्ट? अहो देशपांडे साहेब, लग्नाला वेगवेगळ्या शहरातून माणसं येणार, काही ट्रेननी येतील काही विमानांनी येतील, मग त्यांना लग्नस्थळापर्यंत नेणे आणण्याची व्यवस्था नको का करायला? नाही म्हणजे कसं आहे, आधी सांगितलं की तुम्हाला तयारी करायला बरं नाही का? नाही पण इतका खर्च का करायचा लग्नात? आय मीन आयुष्यभराची कमाई जाते, त्यापेक्षा तेच पैसे जर मुला मुलीच्या नावाने बँकेत टाकलेत तर त्यांनाच उपयोगी पडतील ना त्यांच्या संसारासाठी. देशपांडे साहेब मोठे बोलत असताना लहानांनी मध्ये तोंड खुपसू नये ही साधी समज नाही का तुमच्या मुलीला? हे बघा ठरल्यानुसार ट्रान्सपोर्टचा खर्च आणि व्यवस्था तुम्हालाच पाहावी लागेल. हे काय आपलं ठरलं नव्हतं काही? आत्ता ठरलं, झालं तर मग सगळं नयनच्या स्टेटसला साजेस व्हायला पाहिजे आणि मुलीकडच्यांनी खर्चाची तयारी ठेवलीच पाहिजे ना मुलगी देताना. काय हो तर एक मिनिट, आम्ही मुलीकडचे आहोत म्हणून लग्नाचा सगळा खर्च आम्ही करायचा हे मला नाही पटत आहे. आणि लग्न काय फक्त मुलीचंच होणार आहे का? नाही ना, मुलाचंही होतंय ना. नाही म्हणजे मुलगा आणि मुलगी ह्यात काय फरक आहे ना? तुम्हीच सांगा काका. अरे वा, आम्ही लग्नाचं बोलायला आलो होतो, अपमान करून घ्यायला नाही. चला हो नयनचे पप्पा. नाही नाही ऐका ऐका सर, मी काय म्हणतो ते ऐका. बघा देशपांडे साहेब, झेपत नसेल ना तर नका करू लग्न. आमच्या नयनला 56 मुली मिळतील. काय हो? नाही तर काय? थांबा ना थांबा, इतका अपमान झाल्यावरती थांबू म्हणताय? अहो ऐका ना जरा, असं नका करू. लहान आहे ती, कळत नाही तिला अजून. मी माफी मागते तिच्या वतीने. तुम्ही मला एक 2 मिनिटं द्या. 2 मिनिटं हा फक्त. काय चाललंय तुझं बाहेर? काय बडबडत होतीस तू? काय चुकीचं बोलली ती? ए तू गप गा, काय करतीयस? जा आणि माफी माग त्यांच्या आधी. अगं
पट्टीसारखी मुलीची बाजू आहे, मुलीची बाजू आहे म्हणतात ते बरोबर आहे का? हे बघ, मुलीची बाजू पडतीच असते, तुला नाही कळणार ते. तू आधी जा आणि माफी माग. आई हे बघ, आय एम सॉरी, पण मला खरंच नाही वाटत आहे की मी चुकले. ना मी त्यांचा अपमान केला, ना मी त्यांना काही अपशब्द बोलले, सो मी का माफी मागू? तुम्ही ना जीव घ्या एकदाचा माझा. ऐक, मी बरोबर केलंस तू, अगदी बरोबर. मी काय म्हणते, इथे थांबण्यात काही अर्थ नाही. चला हो नयनच्या पप्पा. आम्हाला आता थांबायचंच नाहीये. देशपांडे साहेब, तुमच्या 3-3 मुलींची लग्न व्हायची हे लक्षात ठेवा. एवढा ताटा बरा नाही हो. किती हा उर्मटपणा, वेळीच आवर घाला मुलीना जरा. आम्ही जर का हे लग्न मोडलं ना, तर अजून तुमच्या 2 मुलींची लग्न व्हायची आहे, ती कधीच होणार नाहीत हे लक्षात ठेवा. अरे देवा, तुमच्याशी बोलत काय बसले? अहो, यांच्याशी काही बोलून उपयोगाचं नाही. चला, झाला तो तमाशा, पुरे झालाय. चला, ऐकून घ्या जरा. आई, हे बघा, मी दीदी, हे बघ, काय काळजी करू नकोस, होईल, सगळं नीट होईल. मी आहे ना. आय एम सॉरी बाबा. तुझ्यामुळे काही नाही, काही चुकलेलं नाही. तुला बँकेत जायला उशीर होतो ना, तुझं तू आवर आणि मी बाबा, सगळं नीट होईल, हे लग्न होणार. मी आहे ना. दीपू, तू नको टेन्शन घेऊस, तुझ्यामुळे काही नाही झालंय, बाबा पण म्हणाले ना. दीदी, दीदी काय झालं? अगं, त्यांनी साधं माझ्या हातून पाणी सुद्धा नाही घेतलं. अगं नाही तर नाही, बघितलंस ना बाबांबरोबर कसे वागलेत ते. हे बघ, हे बघ, ते सगळं जाऊ दे आता. मला सांग, तू जिजूंना भेटलीस ना, ते छान आहेत की नाही स्वभावाने? काय झालं दीदी? त्यांचा तर स्वभावच काही कळला नाही मला अजून. म्हणजे भेटलात ना तुम्ही, काहीतरी बोलणं झालं असेलच ना तुमचं. कसं होणार, आम्ही भेटलो तेव्हा पूर्ण वेळ ते ऑफिसच्याच कॉलवर होते. आता ते वडे गेले ते गिळा, नाही तर थापा माझ्या डोक्यावर. काय हो, कसली गोळी घेतली? काही नाही, जरा डोकं जड झालं होत म्हणून घेतली. हे लग्न होऊन आपली शलाका सुखी होईल ना? अहो, म्हणजे काय, सोन्यासारखं स्थळ आहे. हा, पण हे लोक हे असं बोलत होते, शलाका आपली भाबडी आहे ग. आणि हे अहो असं काय करताय? लग्नानंतर शलाका राहणार अमेरिकेत जावई बापूंसोबत, यांचा कुठे संबंध येतोय? आणि मला शलाकानी सांगितलंय की जावई बापू खूप चांगले आहेत. शेवटी आपल्याला मुलीचं सुख महत्वाचं आहे. आता आपण मागे नाही हटायचंय. ठीक आहे, बोलतो विश्वासरावांशी, समजावतो त्यांना. दीपू. हा सर, हा सर, प्लीज मला फक्त एक तास द्या, मी तुम्हाला रिकव्हरीचे सगळे फिगर्स कळवतो. थँक्यू सर.
इंद्राजी प्लीज तुम्ही वसुलीला गेलात तर बरं होईल. देशपांडे भाईंचा अजून पत्ता नाहीये आणि मला हेड ऑफिसवरनं फोनवर फोन येत आहे तो. प्लीज किती कस्टमर आहेत आज? 10. आणि वेळ किती आहे? 2 तास. ठीक आहे, पण या एक्सप्रेस वसुलीचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील. दिलं एक्स्ट्रा कमिशन दिलं, पण प्लीज चल सत्तू. दीपू आज जे काही झालंय ना ते निस्तरायचं म्हणजे आणखी त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागणार. पण काय हे बघ, आता मी जे सांगते ना फक्त तेवढंच ऐकायचं. काहीही करून हे लग्न व्हायलाच हवंय. आधीच घरात पैशांची तंगी, त्यात आज हे सगळं असं घडलं. आपल्याला काही करून पैशांची तयारी ठेवायलाच हवी. तू आज बँकेत गेलीस ना की ते बँक कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरामध्ये लोन मिळतं का याची चौकशी कर. हो मी विचारते. नक्की विचार. आई विचारते. हा आणि आणखी एक, तू प्लीज ते सतत मुलीची बाजू पडती असते नको बोलूस प्लीज. बाबांनी आम्हाला तसं वाढवलं नाहीये आणि जगात अशी कोणतीच गोष्ट नाहीये जे मुलं करू शकतात आणि मुली करू शकत नाही. प्लीज प्लीज. मे आय कम इन सर? या. आय एम सो सॉरी सर, मला जरा उशीर झाला यायला आज. पण तुम्ही नोकरी घालून असतील माझ्या सर. पण मी तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं की मला आज हाफ डे हवाय. पण फोनवर तुम्ही असंही म्हणलं होतं की रिकव्हरीचं टार्गेट पूर्ण करते म्हणून, त्याचं काय झालं? मी निघतेच आहे रिकव्हरीला. अट्टा किती वाटले बघते का तुम्ही? मला अर्धा तासात एचओला रिपोर्ट करायचा सगळा. पैसे कुठे आणणार तुम्ही अर्ध्या तासात? मी करते प्रयत्न. मी सत्तू, काम झालं की नाही झालं हे महत्वाचं. ते कसं झालं हे नाही, आपण काम करतो आणि रिझल्ट 100%. अगदी बरोबर. हे वसुलीचं काम आहे, ती होते किंवा नाही होत इथे इमोशनला अजिबात थारा नाही बरं का. मी तुला म्हणलो होतो 100%, हे वसुली वगैरे मुलींचं काम नाहीये. पण तू माझं ऐकलं नाहीस. काय करणार इंद्राजी, बँकेत काम करायची हौस असते काही जणांना. पण मग काम नाही जमलं की रात्रीत लटकून काय मॅडम, तुम्हाला जमत नाही ना, सोडा नोकरी. मला जमेल सर, नक्की जमेल. आणि तेही यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने जमेल. आणि मुलींचं काम नाही म्हणजे इंद्राजी, तुम्ही जे काम समोरच्याला घाबरवून धमकावून करता ते त्यातलं मी काही न करता करू शकते. तुम्हाला नाही येणार. आणि काम झालं यापेक्षा ते कोणत्या पद्धतीने झालं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं. आणि ही मुलगी ते तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकते. हा फक्त संधी मिळायला हवी ते सिद्ध करायची. मग बघाल तुम्ही. सॉरी सर, मी आज उशिरा आले. सत्तू इंद्रा चॅलेंज देऊन गेली रे आपल्याला. हो पहिल्यांदा कोणीतरी इतकी तगडी टक्कर देत. हे चॅलेंज तर ऍक्सेप्ट करावंच लागेल.